कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भेटण्याचा योग येतो आहे. आपण सगळेजण जाणता आहातच की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सीमा भागाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं अतिशय संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्या या सीमा लढ्याच्या साठी तुरुंगवास देखील भोगला होता. जवळपास 2 महिने ते बेल्लारीच्या तुरुंगामध्ये अटकेत होते. ज्यावेळी कन्नड सक्ती आंदोलन झालं होतं 1986 ला, त्यावेळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शाखा प्रमुख होते आणि त्यांचे गुरु धर्मवीर आनंद देगे साहेबांनी ज्यावेळी तुकडी पाठवली होती त्या ठाण्यातल्या शिवसैनिकांच्या तुकडीमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी बेळगावमध्ये आंदोलनासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी आंदोलन केलं होतं. कन्नड पोलिसांचा अत्याचार देखील त्यावेळी त्यांनी सहन केला होता. तर या सगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे एकूणच सीमा प्रश्नाच्या अनुषंगानं एकनाथजी शिंदेसाहेब संवेदनशील आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, लढा न्यायालयामध्ये आपण शासनाच्या माध्यमातून सुरू आहे लढा, त्याची कायदेशीर बाजू एकीकडे आहे. मात्र या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या या मराठी भाषिक बांधवांना कशा पद्धतीनं दिलासा देता येईल, त्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ देता येईल, मला वाटतं या अनुषंगानं शिंदेसाहेबांनी विचार केला होता. आणि पाठीमागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी त्यावेळी आम्हाला निर्देश दिले होते की सगळ्या सीमावर्ती भागातील जे 865 मराठी गावं आहेत त्या मराठी भाषिक जनतेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अनुषंगानं तुम्ही मदत करण्यास सुरुवात करा. आणि यासाठी रमाकांत दादा असतील, आमचे मालोजी अष्टेकर साहेब असतील, आपटेकरजी असतील, निपाणीचे लक्ष्मीकांत पाटील असतील, प्रशांतजी साळुंके असतील, सगळ्यांनीच पाठपुरावा सातत्यानं केला होता. आणि मला आनंदानं सांगायचं आहे की 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजे या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना सुरू केली होती. आपल्याला आठवत असेल तर 2 जानेवारी 2024 ला बेळगावमध्ये मी आलो होतो आणि धैर्यशील माणेसाहेब जे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आणि आमची याच मराठा मंदिरमध्ये पत्रकार परिषद झाली होती आणि पहिलं UTR पत्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून बेळगावच्या सीमा भागातील मराठी भाषिक रुग्णाला आपण त्या ठिकाणी दिलं होतं. आणि 1 लाख रुपयांची मदत बेळगावच्या आर्यंत हॉस्पिटलला आपण जो रुग्ण त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्याला दिली आणि या योजनेला शुभारंभ केला. मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की जानेवारीपासून आज जुलै महिना आहे, 7 महिन्यांमध्ये 100 रुग्णांना या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ झालेला आहे. 1 लाख रुपयांचा मदत निधी या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून बेळगाव आणि सीमा भागातील या सगळ्या मराठी भाषिक बांधवांच्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे. मात्र या सोबतच या योजनेची माहिती आणखी पुन्हा एकदा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जावी, आपल्या विशेषतः 865 गावामध्ये जावी या अनुषंगानं या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलं आहे. सोबतच या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण सगळेजण जाणता की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक खूप मोठा उठाव केला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले आणि राज्याचं नेतृत्व एका संवेदनशील माणसाच्या हाती येतं. त्यावेळी प्रशासन देखील कशा पद्धतीनं संवेदनशील प्रकारे काम करतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना आहे. आता या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या योजनेच्या अनुषंगानं मला थोडक्यामध्ये माहिती अशी देखील द्यायची आहे की या योजनेमध्ये पूर्वी फक्त 6,000 समावेश होता, मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदींनी या योजनेची जबाबदारी माझ्यासारख्या आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्याला दिली आणि कक्षप्रमुखपदी मी विराजमान झाल्यानंतर याची जबाबदारी घेतल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला त्यावेळी निर्देश दिले की जास्तीत जास्त आजार कसे वाढवता येतील, याच्यामध्ये जास्तीत जास्त रुग्णांना कशी मदत करता येईल. एकही आलेला रुग्ण मंत्रालयामध्ये मदत मागण्यासाठी हा रिकाम्या हातानं परत जाता कामा नये, काही ना काही त्याला मदत मिळायला हवी. या अनुषंगानं काय काय पावलं उचलता येईल ते सगळं तुम्ही त्या अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी करा. आणि मला आठवते की आपली जी सुकाणू समितीची बैठक असते डॉक्टरांची, त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला, जवळपास 27 डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आपण निर्णय घेतला आणि 6,000 आपण 20,000 ही आजार संख्या वाढवली आहे. आणि म्हणूनच मला वाटतंय खूप मोठा रेकॉर्ड विक्रम या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा झाला आहे की गेल्या 2 वर्षामध्ये
जवळपास 285 कोटी रुपये वितरित झालेले आहेत या योजनेच्या माध्यमातून, आणि 36,000 रुग्णांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून वाचलेत। या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचे की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एकीकडे मृतावस्थेत ही योजना होती, 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये फक्त वितरित झाले होते, मात्र एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये आता 300 कोटीकडे आपली वाटचाल सुरू आहे, आणि या महिन्याच्या अखेरीसपर्यंत जवळपास तो टप्पा देखील 300 कोटीचा पार होईल, आणि रुग्णांच्या मदत संख्येचा आकडा देखील जवळपास 40,000 अधिकचा पार होईल, हा विश्वास देखील मला या ठिकाणी वाटतो आहे। सोबतच या आजारांमध्ये कोणकोणत्या आजारांची वाढवली आहेत, आपण कुठकुठले आजार वाढवले आहेत ते पण थोडक्यामध्ये माहिती देणं हे मी माझं कर्तव्य समजतो। प्रामुख्यानं आपण जर बघत असू की गावखेड्यामध्ये आपली एखादी माता माऊली असते जी काम करत असताना स्वयंपाकघरामध्ये विशेषतः काम करत असताना चुलीचा भडका उडतो, स्टोवचा भडका उडतो, अशावेळी भाजलेल्या रुग्णांना यापूर्वी कधीच मदत केली जात नव्हती, अशा बर्न पेशंटला आपण मदत करतो आहे। शेतीमध्ये गावखेड्यामध्ये विद्युतशी निगडीत एखादं काम एखादा शेतकरी बांधव करत असेल, DP चालू करणं बंद करणं किंवा तत्सम काही काम करत असेल आणि त्याला शॉक लागला, तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना आपण मदत करतो आहे। त्यासोबतच शहरामध्ये असो, अगदी बेळगाव शहर असो किंवा या आजूबाजूच्या सगळ्या 865 खेडेगावांमध्ये कुठलाही आपला बांधव असेल, मराठी भाषिक बांधव, तो त्या ठिकाणी समजा दुचाकीवर जात आहे आणि त्याचा अपघात झाला, तर अशा अपघातग्रस्तांना आपण मदत करत आहोत। त्यासोबतच अनेक वेळेला आपण बघतो की आपल्या समाजातील काही मुलं अशी आहेत जे जन्मतः कर्णबधिर आणि मुखबधिर आहेत, जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, अशा लहान मुलांना जर योग्य वयामध्ये जर कॉक्लर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली तर ही मुलं देखील बोलू शकतात, ऐकू शकतात, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात, आणि म्हणून अशा कॉक्लर इम्प्लांट सर्जरीसाठी देखील आपण 2 लाख रुपये या ठिकाणी मदत करत आहोत। मला अनेक वेळेला विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची सर्वात मोठी उपलब्धी काय, तर मी अभिमानानं सांगतो की गेल्या 2 वर्षामध्ये 1,000 जास्त अशा लहान बच्चूंवर कॉक्लर इम्प्लांट सर्जरीसाठी आपण मदत केली आहे, आणि आज गेल्या 2 वर्षामध्ये ही 1,000 मुलं बोलू लागली आहेत, ऐकू लागली आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत, शाळेत जाऊ लागली आहेत। मला वाटतं ही सर्वात मोठी उपलब्धी या योजनेची आहे। त्यासोबतच जी लहान मुलं जन्मतः ज्यांना हृदयाला छिद्र असतं अशा लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेच्यासाठी देखील आपण 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य त्या ठिकाणी देत आहोत। आपली माता माऊली त्या ठिकाणी समजा प्रसूत झाली तर प्रसूतीनंतर अनेक वेळेला आपण बघतो की बाळाचं वजन लहान असतं, 500-600 ग्रॅम, 650 ग्रॅम, अशावेळी त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं, ज्याला NICU म्हणतात। अशा काचेच्या पेटीमध्ये ज्या बाळांना ठेवलं जातं अशा NICU साठी म्हणजे नवजात अर्भकांना देखील आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करत आहोत। जी जन्मतः मुलं आहेत ज्यांना जन्मतः थॅलेसेमिया मेजर नावाचा आजार आहे, ज्यांना जन्मतः रक्त चढवावं लागतं 1-2 महिन्याला, अशा बालकांच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते, अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून करत आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये जे आजार प्रामुख्याने वाढत आहेत ते म्हणजे हृदयविकार, म्हणजे या हृदयविकार रुग्णांना एंजिओप्लास्टी करावी लागते, बायपास सर्जरी करावी लागते, वॉल रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागते, अशा शस्त्रक्रियांच्यासाठी आपण 1 लाख रुपये देत आहोत। या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्रेन हॅमरेजचं प्रमाण वाढलंय, मेंदूरोगाचं प्रमाण वाढलंय, अशा मेंदू शस्त्रक्रियांच्यासाठी आपण मदत करत आहोत। कर्करोगाचं प्रमाण विशेषतः खूप वाढलंय, तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे माउथ कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, त्यासोबतच महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, आणि म्हणून एनी काइंड ऑफ सर्जरी, कॅन्सर सर्जरी, कुठल्याही प्रकारच्या कॅन्सर सर्जरीसाठी आपण 1 लाख रुपये मदत करत आहोत। त्यासोबतच कॅन्सर सर्जरीच्या अगोदर जर आपल्याला केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वार्षिक 50,000 रुपयांचा अर्थसहाय्य आहे। डायलिसिस पेशंट जे असतात ज्यांचं किडनी फंक्शन व्यवस्थित होत नाही अशा पेशंटना डायलिसिस करावं लागतं, अशा पेशंटना आपण 50,000 रुपये वार्षिक अर्थसहाय्य करत आहोत। अशा डायलिसिस रुग्णांना भविष्यात जाऊन ट्रान्सप्लांट आवश्यकच असतं। अवयव प्रत्यारोपण सर्जरी, कुठल्याही प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यासाठी आपण 2 लाख रुपये प्राथमिक पहिल्या टप्प्यात देत आहोत, आणि वाढीव मदत देखील 1 लाख रुपये त्या ठिकाणी देत आहोत। मग यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे,
अशा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्यासाठी आपण 2 लाख रुपये त्या ठिकाणी देत आहोत. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे सर्वसामान्य भाषेत सांगायचं तर एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाची अदलाबदल केली जाते त्यावेळी त्याला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया समजलं जातं. पूर्वी खूप महागड्या, खूपच महागड्या असायच्या, अगदी 50-60 लाख रुपये या शस्त्रक्रियांच्यासाठी लागायचे. मात्र आता खर्चही कमी आलेला आहे, 10-12 लाखापर्यंत किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीज होतात. आणि मला तर खूप कौतुक वाटतं बेळगावचं की आपल्या बेळगाव शहरामध्ये KLE असेल, अरियंत असेल, आणखी काही 1-2 हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी या किडनी ट्रान्सप्लांटच्या सर्जरीज होतात. या सगळ्या रुग्णालयांमध्ये आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा माध्यमातून लाभ देत आहोत. तर या सगळ्या, आणि सर्वात शेवटी म्हणजे आपल्या भागामध्ये कुस्तीची परंपरा देखील आहेत. आताच मला दादा सांगत होते आष्टेकर साहेब की आपल्याला एका तालमीला पण भेट द्यायची आहे. तर कुस्तीपटूंना कुस्ती खेळताना अनेक वेळेला लिगामेंट इंजुरी होते, तर अशा लिगामेंट इंजुरीच्या शस्त्रक्रियेचा समावेश देखील आता आपण या योजनेमध्ये केलेला आहे. अशा पद्धतीनं जवळपास 20,000, आणि सर्वात शेवटी म्हणजे आपल्या आजी आजोबा जे घरात असतात, आपले आई वडील जे वयस्कर असतात, जे 70-75 झुकलेले आहेत, अशा सगळ्यांना बहुतांश वेळेला घराघरामध्ये एक परिवलीचा शब्द सध्या ऐकू येतो, तो म्हणजे वाटी बदलायची, म्हणजे गुडघ्याची वाटी बदलायची आहे किंवा बॉल बदलायचा आहे, म्हणजे कमरेची खुब्याची शस्त्रक्रिया करायची, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट म्हणलं जातं. अशा रुग्णांना देखील आपण अनुक्रमे 50,000 आणि 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत. आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं या योजनेच्या अनुषंगानं मला आपल्याला विनम्रपणे सांगायचं आहे, आपण माझ्या पाठीमागे माहिती फलक जर बघत असाल तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निःशुल्क आहे, म्हणून आपण बोल्डमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे फ्री फ्री फ्री, निःशुल्क निःशुल्क निःशुल्क. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमधून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया देखील पूर्णतः निःशुल्क आहे. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल, नव्यानं एम्पॅनल करायचं असेल, तर त्याची देखील प्रक्रिया ही पूर्णतः निःशुल्क आहे. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता कुणालाही, म्हणजे बेळगावमधल्या 865 गावातील कुठलाही नागरिकाला मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. टोल फ्री क्रमांक आपण त्या ठिकाणी दिलेला आहे 86-50-567-567 या क्रमांकावर जर आपण कॉल केला, फोन काढा तुमचा, मी डेमो देतो, या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला मोबाईलवर त्या ठिकाणी मिळणार. तो प्रिंटआउट काढून व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे, आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला वार्षिक 1,60,000 आत, त्यासोबतच संबंधित आजाराचे रिपोर्ट्स असणं आवश्यक आहे. आणि सीमावर्ती भागातील जो कोणी रुग्ण आहे त्या रुग्णांनी मध्यवर्ती एकीकरण समितीचं एक शिफारस पत्र त्या ठिकाणी जोडलं तर आम्हाला देखील त्या ठिकाणी समजायला मदत होते की बाबा हा, हे बघा, आता मोबाईलवर हा अर्ज देखील आलेला असेल आष्टेकर साहेबांनी जर SMS ओपन केला तर SMS वर तो अर्ज प्राप्त झालेला असेल. एवढी सिम्पल, म्हणजे सुलभ प्रक्रिया केली आपण, अतिशय सिम्पल. म्हणजे याच्यासाठी खासदार आमदारांच्या शिफारस पत्र पूर्वी आवश्यक, म्हणजे मॅन्डेटरी असायचं, ते देखील आपण काढलेलं आहे. म्हणजे कुठलाही आमदार खासदाराच्या शिफारसीची देखील आवश्यकता नाही, कॉमन मॅन कोणीही, म्हणजे अगदी फेसलेस सिस्टीम आपण केली या योजनेतलं व्यक्तिमत्व शून्य केलं आहे. या योजनेतून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मंगेशी उट्याला देखील भेटायची गरज नाही. मी जरी या कक्षाचा कक्षप्रमुख असलो तरी मला देखील भेटायची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीनं महाराष्ट्र एवढा मोठा आहे, 14 कोटीचा महाराष्ट्र आहे, 1200 किलोमीटर पर्यंत अंतर आहे गडचिरोलीमधल्या सिरोंच्या मधलं, किंवा सातारा, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज असेल, एवढा दुर्गम भागात महाराष्ट्र आहे. तिथल्या कुठल्याही रुग्णांना हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात याची गरज नाही. मंत्रालयाची अर्जही आला असेल, SMS ओपन करा, मंत्रालयात याची गरज नाही, आपण आहे तिथून अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीनं. फक्त अट आहे की योग्य कागदपत्रांच्या सहित तुम्ही अर्ज करणं बंधनकारक आहे, तर आणि तरच या ठिकाणी आपण हे अर्थसहाय्य करू शकतो. नाही, हा नाही. क्रिया आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची. तर माझी विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना की बाबा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना तुम्ही पोहोचवा.
आता एक अजून एक आपला प्रश्न याच्या अगोदरच एका याच्यावर मला उत्तर द्यावं वाटतं की अनेक वेळेला रुग्ण ॲडमिट असताना दाखल असताना आपण अर्ज करत नाही ते म्हणून ही योजना काही लोकांना माहिती नसते, तर त्यावेळी पेशंट ॲडमिट झाल्यानंतर जर तुम्ही 8 दिवसांनी 10 दिवसांनी जर अर्ज केला तर अशा रुग्णांना नियमानुसार आम्हाला मदत करता येत नाही. आणि म्हणून माझी विनंती की आपला रुग्ण जर ॲडमिट झाला, ॲक्सिडेंट झाला, दुर्धर सर्जरी कुठली असेल, ॲडमिट झाला की लगेचच तुम्ही तात्काळ कागदपत्र त्या ठिकाणी अरेंज करा. तहसीलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्याला पण अडचण येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण निर्देश दिलेले आहेत जिल्हा प्रशासनाला की वैद्यकीय कारणास्तव ज्याला ज्याला उत्पन्नाचा दाखला हवा आहे त्याला तो 24 तासामध्ये देण्यात यावा. आज शनिवार सुट्टीचा दिवस असून देखील तिथल्या तहसीलदारांना आम्ही मॅडमना विनंती केली हातकणंगलेमधल्या, दुपारी 12 वाजता परीस झाली कोल्हापूरमध्ये, तिथे एक पेशंट भेटला, त्यांनी सांगितलं उत्पन्नाच्या दाखल्याच्या अडचणी, ते फोन केला संध्याकाळपर्यंत उत्पन्नाचा, आता मग अशी त्याचा निरूप आला की उत्पन्नाचा दाखला मिळाला. तर अशा पद्धतीनं सगळे अधिकारी देखील संवेदनशील पद्धतीने या गोष्टीकडे बघतात, कारण एक ईश्वरीय काम या निमित्तानं होतंय, कोणाचा जीव वाचतोय. म्हणून प्रशासनामध्ये देखील मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं या योजनेसाठी जे लाभार्थी रुग्ण आहेत किंवा गरजू आहेत त्यांना मदत केली जाते. त्याच्यामुळे मला वाटतं हा खूप चांगला ही योजना आहे. आपली ही योजना महाराष्ट्रातील म्हणजे या सगळ्या मराठी भाषिक जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवली तर मला वाटतं जास्तीत जास्त रुग्ण याचा लाभ घेऊ शकतील. यानुसार ॲक्च्युली माणूस उत्पन्नाचा दाखला वर्षातून एकदाच काढावा लागतो, तो पूर्ण वर्षभर ग्राह्य पकडला जातो, गरज असो का नसो. आणि उत्पन्नाचा दाखला कुठं ना कुठं लागतोच, म्हणजे वैद्यकीय मदतीसाठी नसेल यूजफुल होत, कुठल्या तरी एखाद्या योजना असेल, कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या योजनेसाठी कुठं ना कुठं त्याची आवश्यकता लागतेच. त्याच्यामुळे वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला प्रत्येक शुद्ध नागरिकाने काढूनच ठेवायला हवा, हे देखील एक विनम्र आवाहन या निमित्ताने मी करतो. कारण उत्पन्नाचा दाखला सोडला तर इतर सगळे डॉक्युमेंट तर असतातच, आधार कार्ड आपल्याकडे असतं, राशन कार्ड आपल्याकडे असतं, त्याच्यानंतर हॉस्पिटलचे इस्टिमेट हॉस्पिटलमधून मिळतात, हॉस्पिटलचे रिपोर्ट हॉस्पिटलमधून मिळतात, मध्यवर्ती एकीकरण समितीचं पत्र आष्टेकर साहेब 24 तास अवेलेबल आहेतच द्यायला. त्याच्यामुळे एकमेव उत्पन्नाचा दाखला सोडला तर सगळे डॉक्युमेंट ऑलमोस्ट तयार असतात. आता मगाशी पण एका पेशंटची जी क्वेरी निघाली ती उत्पन्नाच्या दाखल्याच्या अनुषंगानेच निघाली आहे, मात्र ती देखील आपण सॉल्व्ह करू आणि तात्काळ त्यांचे पैसे देखील एक सोमवार मंगळवारपर्यंत रिलीज करू. आणि पुढे त्याला केमोथेरपी करावयाची असेल, त्याला रेडिएशन थेरपी करावयाची असेल, तर त्याच्यासाठी वार्षिक 50,000 रुपये आपणचं प्रावधान आहे. असा कुठलाही कॅन्सरचा पेशंट असेल तर त्यांनी आवर्जून अर्ज करा. मग कॅन्सर सर्जरी झाली असली तरी करा, नसली झाली आणि नुसतं केमोथेरपी चालू आहे, रेडिएशन थेरपी चालू आहे तरी करा. आपण त्यांना तात्काळ 50,000 रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत केमोथेरपी आणि रेडिएशनला. घरी करणार नाही, कुठल्या तरी हॉस्पिटलच करणार, मग KLA असेल, अरियंत असेल, अमुक असेल, तमुक असेल, कुठलंही हॉस्पिटल XYZ, त्या हॉस्पिटलचे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. मग परत हीच प्रक्रिया, आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हॉस्पिटलचे इस्टिमेट, आणि जर कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याला बायोप्सी रिपोर्ट कंपल्सरी असतो. ज्या व्यक्तीला कॅन्सर असतो, ज्या रुग्णाला कॅन्सर असतो, त्याला कॅन्सर आहे हे निदान कधी होतं, तर त्याचा संबंधित जे कुठला कॅन्सर आहे त्याचा एक पार्ट काढला जातो तिथला, त्या शरीरातला अवयव त्याचं ते लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग होतं, त्याला बायोप्सी रिपोर्ट म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग त्याचं निदान होतं की ह्याला कॅन्सर आहे नाही आहे, तर तो जो बायोप्सी रिपोर्ट आहे तो कंपल्सरी असतो, तो एक मॅन्डेटरी आहे. तो जर केला, प्रत्येक आजाराला जी जी रिपोर्ट आवश्यक आहेत त्याचे देखील आपण या ठिकाणी दिलेलं आहे की नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट असेल तर त्याला MRI सिटी स्कॅन आवश्यक आहे, डायलासिस पेशंटला डायलासिस चार्ट आवश्यक आहे, हृदयविकारासाठी अँजिओग्राफीचा रिपोर्ट आवश्यक आहे, कॅन्सरसाठी बायोप्सीचा रिपोर्ट आवश्यक आहे. तर मला वाटतं खूप व्यवस्थित पद्धतीने माहिती देखील आपण याची या पॅम्पलेटमध्ये दिलेली आहे. आणि आपल्याकडे ग्रंथ देखील दिलेला आहे, गेल्यावेळी पण मला वाटतं आपण दिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील सगळे महात्मा फुले योजनेचे हॉस्पिटल्स, महाराष्ट्रामधील सर्व मुख्यमंत्री सहायता निधीचे हॉस्पिटल्स, महाराष्ट्रामधील सर्व जिल्हा बँका, जिल्हा ब्लड बँका, जिल्हा वाईज तालुका वाईज ब्लड बँकांची यादी पण आपण या ठिकाणी दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म कसा भरायचा, सिद्धिविनायक ट्रस्टचा फॉर्म कसा भरायचा, हा फॉर्म देखील आपण शेवटी या ठिकाणी दिलेला आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचा फॉर्म दिलेला आहे. आणि एक विनम्र आव्हान पण आहे की मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज कराच, पण सिद्धिविनायक ट्रस्टला पण अर्ज करा. आपण सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून पण रुग्णांच्यासाठी 25,000 रुपयांचं अर्थसहाय्य होतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी आणि सिद्धिविनायक ट्रस्ट असं दोघांना अर्ज करायला हरकत नाही. आणि प्रधानमंत्री सहायता निधी पण आहे,
जे ट्रान्सप्लांट सर्जरीज आहे, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, त्यांना तर पंतप्रधान सहायता निधीमधून आवर्जून त्या ठिकाणी आपण अर्ज करावा. तब्बल 3 लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीमधून अवयव प्रत्यारोपण सर्जरीसाठी मिळतात.